बूस्टर डोस हा सेम किंवा त्याच लसीचा उपलब्ध होईल. कोरोना बूस्टर डोस साठीचं धोरण जाहीर झालेलं आहे. पूर्वीचीच लस ही बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे, म्हणजे त्याच लसीचा तिसरा डोस असेल. कोवॅक्सिन घेणाऱ्यांना कोवॅक्सिनचाच बूस्टर डोस दिला जाईल, तर कोविशिल्ड घेतलेल्यांना कोविशिल्डचाच बूस्टर डोस दिला जाणार आहे. बूस्टर डोस बाबतचं धोरण जाहीर झालेलं आहे. कोरोना बूस्टर डोस साठीचं हे धोरण आहे आणि यात ज्या लसीचे दोन डोस याआधी घेतलेले आहेत त्याच लसीचा तिसरा डोस हा बूस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. थोडक्यात कोवॅक्सिन घेतलेल्यांना कोवॅक्सिनचाच बूस्टर डोस दिला जाईल आणि कोविशिल्ड घेतलेल्यांना कोविशिल्डचाच बूस्टर डोस दिला जाणार आहे. दरम्यान दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी बूस्टर डोस संदर्भातली. आधीचीच लस बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे, पण 9 महिन्यांनी, म्हणजे दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाणार आहे.